अंगारकी म्हटलं की स्वाभाविकपणे अनेकांचा उपवास असतो, आणि अशा वेळेला जर का उपवासाचा फराळ किंवा उपवासाचे पदार्थ तुम्हाला जर का मिळाले अगदी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले असताना, तर क्या बात आहे. अगदी मी आता गणपती पुळत आहेत, हजारो लोक भाविक आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी इथं ही खिचडी जी आहे ती तयार केली जात आहे. दर्शनानंतर जेव्हा भाविक बाहेर पडत आहेत त्यावेळेला त्यांना अगदी खिचडी, केळी आणि वेफर्स याचं वाटप या ठिकाणी केलं जात आहेत. असे काही टेम्पो जे आहेत किंवा असे काही जी मंडळ आहेत त्यांच्या वतीनं हा उपक्रम सध्या गणपतीपुळ्यात राबवला जात आहे. माझ्यासोबत काही मंडळी आहेत ज्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. दादा, हा उपक्रम मुळात किती वर्षापासून राबवलेला आहे आणि तुम्ही कधीपासून ही सगळी सेवा करताय? 7 वर्षापासून आम्ही उपक्रम राबवलेला आहे आणि ही सेवा आम्ही 7 वर्षापासून चालूच आहे. आणि इथं म्हणजे आता उपवासाचं केळी, वेफर्स, चिप्स, परत शाबू, दही, पाण्याची बॉटल, चहा हे संपूर्ण तयार करून आम्ही देतो. कुठून आलात तुम्ही? आम्ही ईश्वरपूर आणि कामेरी. याची तयारी जी आहे ती म्हणजे किती लोकांचं मुळात तुम्ही हे पदार्थ तयार करताय आणि याची तयारी कशी केली गेलेली आहे? 2 ते 2500 लोकांचं आपण बनवतो दरवर्षी प्रसाद. आणि हे आपण आदल्या दिवशी आदल्यापासून तयारी असते आपली. संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही हा प्रसाद सर्वांना देतो. त्याच्यामध्ये पाणी बॉटल, वेफर्स, दही, चहा वगैरे हे सगळं येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही सर्व सेवा देत असतो. तर आता आपण बघितलं ना तर इकडं दिसतंय आपल्याला की हे भाविक आहेत जे बाप्पाचं दर्शन घेऊन आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं एकंदरीत साबुदाणा असेल, राजगिऱ्याचा लाडू असेल, वेफर्स, केळी हे या ठिकाणी दिले जात आहेत. आणि भाविकांची संख्या बघता मुळात हे असे एकच मंडळ नाही आहे तर अनेक मंडळांनी किंवा अनेक लोकांनी अशा प्रकारची सेवा जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं इथं येणाऱ्या भाविकांना एकंदरीत दर्शनानंतर हा प्रसादाचा लाभ देखील मिळतो आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.